नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. लोकसभा निवडणूक महारणसंग्राम. ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध मोदीसह महायुतीची फौज मैदानात. ओमराजे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत, मतदारच विश्वास देत आहेत. ओमराजे यांची लोकप्रियता पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. ओमराजे यांची जोरदार फटकेबाजी. गद्दारांना साथ देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा. सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा. पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा. आता बातमी विस्ताराने. मोदींसह विरोधकांचा फौजफाटा जरी आला तरी ओमराजे तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. गद्दारांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असं जनताच म्हणत आहे. ही निवडणूक आता जनतेनं हातात घेतली आहे. विरोधकांना घरी बसवण्याचं काम जनताच करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी प्रचारसभेत बोलताना म्हटलं आहे. दिनांक 30 एप्रिल रोजी यरमाळा तालुका कळंब येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची प्रचारसभा घेण्यात आली. यावेळी ओमराजे म्हणाले की मला निष्क्रिय खासदार आहे असे विरोधक नेते बोलत आहेत. मग एवढ्या निष्क्रिय खासदारास टक्कर देण्यासाठी देशाचे पंतप्रधान यांची सभा का घ्यावी लागत आहे याचा जनता नक्कीच विचार करेल. भाजपाच्या भूलथापाला जनता आता कंटाळली असून याचा परिणाम निकालाच्या दिवशी त्यांना कळणार आहे. देशाच्या पंतप्रधानांसह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत, तरीही विरोधकांना विजयाचा विश्वास येईना, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी जोरदार फटकेबाजी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांवर केली. राज्याचे तर सर्वच मातब्बर मंडळी मतदारसंघात येऊन गेली आहे. अजून काही यायचे आहेत तरीही विरोधकांना विजयाची गॅरंटी येईना झाली आहे असा चिमटा ओमराजे यांनी बोलताना काढला. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं हे चित्र आहे. जनतेचा पाठिंबा असल्यावर देशाचे पंतप्रधान असो की अजून कोणी पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जनता भूलथापाला कंटाळली आहे. मी अनेक गावांमध्ये सभा घेण्यास गेल्यानंतर जनता सभेची गरज नसल्याचं सांगत असून तुम्ही काळजी करू नका अशा प्रकारचा विश्वास देत आहे. मोदीजींच्या कृपेवर विरोधकांना निवडून यायचे आहे. पाटील कुटुंब तुमचे 40 वर्षाचे कर्तृत्व काय आहे यावरून दिसून येत आहे. तुम्ही विकास केला असता तर तुम्हाला अशा प्रकारची नेत्यांच्या सभाची आवश्यकता भासली असती का असाही सवाल ओमराजे यांनी यावेळी बोलताना केला. गेल्या 40 ते 45 वर्षांपासून डॉक्टर पाटील यांचे कुटुंब एक स्वप्न जिल्ह्याला दाखवत आहे. फसवणूक करण्याला सुद्धा मर्यादा असते. एवढे वर्ष जनतेला विकासाचे दिवा स्वप्न दाखवणाऱ्या या लोकांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून देण्याची वेळ आल्याचं सांगितलं आहे. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.